नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. दीदी पदर ओ काय तुम्ही मीडिया चुकून फोटो द्यायचा. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बारावी लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार सुमित्रा वहिनी अजितदादा पवार या ठिकाणी आलेले आहेत. पुरंदरचे भाग्य विधाते माजी मंत्री दादासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी त्यांची गाठ घेण्यासाठी ते आलेले आहेत, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. ताई नमस्कार. पुरंदरमध्ये आज कसा दौरा होता, काय काय केलं? आज एक माझा महिला मेळावा होता, त्याच्यासाठी मी आले होते. आणि मी इथे आलेच आहे तर मग मला आजोबांची भेट घ्यायची होती म्हणून मग मी इकडे आले. दादांचा आशीर्वाद अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबियांना आहे. आपण यावेळेस एक चांगल्या प्रकारची मतदारांना संधी दिलेली आहे, चांगला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. एक सक्षम महिला, विशेषतः तुम्ही कर्तृत्व करून दाखवलेलं आहे, अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आता ही पुढची स्टेज म्हणजे लोकसभेमध्ये आपण जाण्याची इच्छा काय, कोणत्या आधारे आपण लोकसभेत जाऊ इच्छितो? तुम्हाला सांगायला मला आवडेल की ही लोकांची इच्छा आहे, त्याच्यामुळे आज या निमित्ताने मी इकडे आले. आणि मी जिथे जाईल तिथे जी माझी म्हणजे मोठी मंडळी आहे किंवा जी माझे नातेवाईक आहेत त्यांना मी भेटी घेतच असते. आणि तसंच मी घरगुती भेटीसाठी म्हणून मी दादांची भेट घ्यायला आले आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला आले. समोर अरे मागणं हे करतो समोर